उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज आओठी, दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती। शिवबाची तलवार तड़पली महाराष्ट्र अस्मिता फड़कली, शिवबाची तलवार तड़पली महाराष्ट्र अस्मिता फड़कली, संतांच्या अमृतवाणी ने जीवन केले वैभवशाली, ऋषि मुनि अंधोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले, आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले, भक्ती आणि शक्तीची मोठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा उठी, दरी कोऱ्यातून नाद घुमले एकच दिन राते। वारकऱ्यांची सुरेल दिंडी विठुरायाचे नाम गर्जते, समृद्धीची पावन गंगा भरून येथे नित्य वाह। अभंग ओवी फटका गवळण धुंद पवाडा धुंद लावणी, माय मराठी भाषा आमची बक्षीदार घरजरी पैठणी, ज्ञान कला भक्ती विद्येचे वैभव येते सदा नांदते, जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते। देऊन आव्हाने मोठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, तरी कोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती।
झेलून घे तिलांचे अजिंक्य बाहू काळाशी ही सुंज देऊनी सदैव विजयी राहूर संकटे झेलून घे तिलांचे अजिंक्य बाहू काळाशी ही सुंज देऊनी सदैव विजयी राहू शरीरांगड बाणा आमचा जीवा सजीवही देऊ अंगावर कोणी आले शिंगावर घेऊ साधे होळे इसको परी पुण आमच्या ठाई कोटी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे तुझ्याच ठाई कृतार्थ व्हावे अवघे जीवन मुझे तुझाच जय जय गान असावा सदैव आमच्या ओठी तरी कोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राते मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओढी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती या वाक्यात त्यांनी व्यक्त केलेलं आहे पण तुम्ही आता नाट्यसराय साहित्याची निवास बळकर हे आपल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये गुरुगाव पंचवटा आखा तालुका आहे दिंडोरी आणि निफाड तालुका हे वाढवडची आहे म्हणजे जे थोर साहित्यिक होऊन लिहिलेले आहे विवास निवाडकर हे अगदी आपल्या जवळचे आहे त्यांचा परिचय होणं हे आपल्या गरजेचं आहे आणि त्यांचं एक जे नाटक लिहिलेलं आहे नटसम्राट हे नाटक जागतिक कीर्तीचं त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा शासनाने दिलेला आहे आणि म्हणून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवास निर्वाडकर असे संबोधलं जातं आता मराठी दिन का साजरा करावा हा महत्वाचा भाग आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे माणूस जन्माला आल्यानंतर प्रथम आपल्या मुखातून ज्यावेळेला बोलायला लागतो त्यावेळेला पहिला शब्द तुमचा मा म्हणजे आई असा बाहेर म्हणजे ती मातृभाषा जी आहे ज्या मातृभाषेतून आपण शिक्षण घेतो त्या मातृभाषेबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे आणि या मातृभाषेची माहिती आणि प्रसारण व्हावं याच दृष्टिकोनातून 27 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हे त्या मागचं मुख्य कारण आहे आपण विविध भाषांचा अंगीकार करतो आता अलीकडे आपण आई वडिलांना मराठीमध्ये आई वडील म्हणतो पण आपण पाश्चिमात्याची संस्कृती आहे त्याच्यामध्ये आईला मम्मा वडिलांना डॅडी पाश्चिमात्य भाषेचा आपण स्वीकार करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपली जी मातृभाषा आहे ही लयात झालेली आहे त्या पाश्चिमात्य भाषेने आपल्या मराठी भाषेवरती अतिक्रमण करताय त्यामुळेच ही मराठी भाषा अस्तित्वात राहील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी मराठी भाषेची माहिती
आणि प्रसार करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि आपण मराठी भाषेचा आदर करायला शिकलं पाहिजे. आपण मराठीमध्ये तुम्ही विषय शिकतात, मराठी हा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एक विषय आहे, तो विषय शिकतोच, पण आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, जेणेकरून आपली मातृभाषा आहे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित कशी केली जाईल आणि तिचा आदर कसा केला जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.